हाँ तो प्रसाद दादा आपण आता जी पार्टी करतो त्यासाठी आपण किती किलो चिकन आणलेलं सांगू शकता? 15 किलो 15 मटण कापतोय मन मटण हाय गाईज, मी अनमोल बापाटेकर तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आहे हा थोडा वेगळाच आहे, कारण आम्ही आता सगळे मुलं वगैरे गावालाच आहोत, तर आम्ही एकत्र येऊन असा थोडासा पार्टीचा एक प्लॅनिंग केलं आहे आणि हाच व्हिडिओ आपण याच्यामध्ये बघणार आहोत. तर व्हिडिओ खूप मजेशीर आहे, तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलवरती पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आता आम्ही सगळे इकडे जमलेलो आहोत आणि इथे आता जेवणासाठी जे लागणार साहित्याचं एकदम काम चालू आहे. आता आम्ही आलेलो आहेत एक महाराणावरती, तिथे सर्व जेवणाचा प्रोग्राम चालू आहे. सगळे एक आपल्या आपापली कामं जी वाटून दिली ती करतायत. आपण बघतो किंवा मी तुम्हाला दाखवतो आता पुढे याच्यामध्ये. हां तर प्रसाद दादा, आपण आता जी पार्टी करतो त्यासाठी आपण किती किलो चिकन आणलेलं सांगू शकतो? 15 किलो 15 किलो. अच्छा अच्छा, 15 किलो आपण चिकन आणलेले आहे आणि जवळजवळ किती जण आहेत आपल्या पार्टीला? 35 जण आले. चिकन कापण्यामध्ये एक्सपर्ट असणारे प्रसाद म्हणजे आपले प्रसाद दादा हे आणि त्यांच्यासोबत सहकार्य करायला दिनकर आणि ते रमेश दादा आहेत. चिकन कापण्याचं काम करत आहेत. तर इथे आपण बघतोय की चिकनचे एकदम छोटे छोटे पीस कापतोय आपला दिनकर दादा. इथे कापतोय आपण बघू शकतोय मटण कापतोय मन मटण बघू शकतोय. टाइमपास करू फुल. साठी लागणार कांदा आता आपल्या इथे अजित दादा परततोय. ज्याने या पार्टीचं आयोजन केले आहेत म्हणजेच राजू दादा काम करतायत एकदम, म्हणजे ते पाणी भरायचं काम करतात. ते चहा सुद्धा आपला गणना दादा बनवतोय काम करणाऱ्यांसाठी. आचारी गणना दादा चहा बनवतोय एकदम. खूप मेहनत आणि काम करतोय सकाळपासून. मसाला वाटण्यासाठी इथे आपला मारुती दादा सुद्धा आहे, अजित दादा आहे. चांगले एकदम सहकार्य करतात इकडे. ते तांदूळ विकतोय आपला राजू दादा. आता इथे भात शिजायला टाकलेला आहे आपला आचारी गण्या दादा. तर आता आपला राईस जवळजवळ होत आलेला आहे. संध्याकाळचे 7:15 झालेले आहेत आणि आज आपल्याकडे चिकन रस्सा आणि राईस आणि पनीरची भाजी असा प्रोग्राम चालला. आपण बघू शकतो इथे काम चालू आहे. चिकन बनवायला आता सुरुवात झालेली आहे आणि आपल्या आचार्य दादा गणेशजी यांनी ऑइल टाकलंय. आपल्या फोडणीला आता आपण कांदा टाकलाय मोठ्याने आपल्या आणि या साईडला डाळ सुद्धा शिजते. कढीपत्ता आपला दादा पकडतो ते पाहिजे.
मध्ये मसाल्यामध्ये काय काय आयटम टाकले सांगू शकशील का दादा? अजून अच्छा, म्हणजे जो आपला घरगुती मसाला वापरला त्याप्रमाणे आपण अद्रक पेस्ट आणि टोमॅटोची ग्रेव्ही अशा प्रकारे कोकणी पद्धतीमध्ये सर्व प्रकारचे मसाले टाकलेले आहेत. आता तिखट थोडस टाकलेलं आहे आणि आता चिकन मसाल्याचा मारा करतोय. अगदी सुंदर असा मसाला तयार झाला. ते दाल उतर अशा प्रकारे तो मसाला त्याच्यामध्ये मिक्स झालेला आहे. हा आपला चिकनचा मसाला अतिशय सुंदर मारुती दादा आणि गणेश दादा गणेश बापरडेकर दोघेही अतिशय एक्सपर्ट आहेत चिकन बनवण्यामध्ये. सुंदर असा सुगंध आलेला आहे. हो वास्तव येतेच आहे. चविष्ट फायनली त्या साईडला चिकन, त्या साईडला चिकनचा रस्सा, सर्व त्याला झालेले जेवण. पाणी वाढल्या जेवण वाढतोय. पाणी आण तू पाठोपाठ बाबू किती दिवस आणि